हीच ही जी तुमची उद्विग्नता होती ती तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे मांडायला गेला आणि देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला पूर्ण पाठिंबा देत तुम्ही ओबीसींचं नेतृत्व करून आता तुम्ही ओबीसींचा लढा हातात घ्या अशा स्वरूपाचा तुम्हाला संदेश दिला असं जे सांगितलं जातं त्याचं काय साहेब? माझं वय 76, माझे राजकारणातलं वय आहे 57. आता माझ्याबरोबर असलेले जे सगळे जे मंत्री मुख्यमंत्री जेवढं माझं राजकारणातलं वय आहे तेवढं त्यांचं वय नाही. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची पहिली तालीम आणि त्याच्यानंतर पवार साहेबांची तालीम मला पुरुष आणि शेवटी जे आहे फुले शाहू आंबेडकर छत्रपती यांचं भाषण भरपूर मला ज्ञान. मला कुणीही काही सांगायची गरज नाही आणि कुणी सांगितल्यानंतर मी ऐकतो याच्यावर तुमचा विश्वास कसा काय बसतो हेच मला कळत नाही. मी त्यांना बोलल्यानंतर ते मला एवढंच म्हणाले अहो तुम्हाला शिवाय दिलं मला सुद्धा अशा शिवाय येतो मी काय करू बस एवढं त्यांचं. आणि मी त्यांना बोललो की तुमची ही चूक आहे की तुम्ही पोलिसांचे प्रमुख म्हणून सांगायला पाहिजे होतं माझ्या पोलिसांवर महिला पोलिसांवर हल्ला झाला मग म्हणून पोलिसांनी जे आहे लाठ्या हातात घेतल्या हे तुम्ही सांगितल्याची चूक हे मी त्यांच्या तोंडावर बोलून आलो ते मला काय सांगणार. आणि एखादी गोष्ट बोलण्यासाठी किंवा एखादं काम हातात घेण्यासाठी कोणीतरी मला सांगावं का एवढं तर मी लहान नाही.